महाराजांची तुलना तुमची करताय, बाबासाहेबांनी एका समाजाला मोठा न्याय मिळवून दिला, नंतर छत्रपती शिवाजी महाराजांची सोबत तुमची तुलना करताय, ही भावना आहे तरुणांची, परंतु तुम्हाला काय वाटतं या तरुणांबद्दल, तुम्हाला काय वाटतं असं लिहिण्याबद्दल तुम्हाला काय? तो ज्याचा त्याचा अधिकार मी ढवळाढवळ करणार नाही, पण मी छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचा शेवक आहे, मी सर्वसामान्य गरिबांचा शेवक आहे बाबा। मी म्हणजे डोक्यात हवा किंवा काही कोणीकडे ही नाही करणार, आपण शेवक आहेत, पण हे खरं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा मी शेवक आहे हे मात्र खरं आहे, कारण ते रक्त आपल्यात आहे। बाबासाहेबांनी दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी जो लढा केला त्या लढ्याशी सुद्धा तुमची तुलना होते बघा, त्या घटनेमुळेच या देशाला दिशा मिळाली, आणि ती विचार संपादित डोक्यात घेतल्याशिवाय कुठल्याच समाजाला पिचलेल्या वंचिताला न्याय मिळू शकत, ते विचार घेणं अत्यंत गरजेचं आहे, त्याशिवाय माणसाची आणि एखाद्या समाजाची प्रगती होऊ शकत नाही, विचार घेतला नाही प्रगती कुठलीच म्हणून समजायचं। आणि जर तुम्ही जर या तुमच्या काही विकृतपणाच्या गोष्टी बंद केल्या नाहीत तर मात्र मग आम्हाला तुम्हाला तुमचा वेगळ्या पद्धतीनं बंदोबस्त करावा लागेल, ही वॉर्निंग समजा, धमकी समजा, इशारा समजा। होय आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, होय आम्ही महात्मा ज्योतिबा फुलेंना मानतो, होय आम्ही सावित्रीमाई फुलेंना मानतो, होय आम्ही छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा आदर करतो त्यांना मानतो, होय आम्ही लहुजी वस्तादांना मानतो, आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची लेकरं असल्याने आम्ही सगळ्याच महापुरुषांचा आदर सन्मान करतो। मनोज जरांगे पाटील यांनी जे मराठा आरक्षणासंदर्भात उपोषण केलं होतं, या मराठा आरक्षणाला आंबेडकरी चळवळीतल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना पाठिंबा दिला, सर्वसामान्य गरीब मराठ्याला आरक्षण मिळावं ही इथल्या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याची भूमिका आहे, ही इथल्या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याची भूमिका आहे, होती आणि राहील। परंतु मनोज जरांगे यांनी त्यांच्या उपोषणाच्या बॅनरवरती, त्यानंतर त्यांनी ज्या ज्या ठिकाणी सभा घेतल्या तिथल्या बॅनरवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो अजिबात टाकला नाही मनोज जरांगे पाटलांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी, परंतु तरी देखील मोठ्या मनानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्त्यानं मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला जाहीररित्या पाठिंबा दिला, मराठा समाजाला गरीब मराठ्याला आरक्षण मिळावं ही जाहीररित्या भूमिका ठेवली, पाठिंबा दिला या सगळ्या गोष्टीला। आणि आता मराठा समाजातील काही तरुण मनोज जरांगेंची तुलना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा मोठी करतात, बॅनरवरती बाबासाहेबांचा फोटो नाही टाकलात तरी आम्ही मोठ्या मनानं मराठा समाज हा आमचा भाऊ आहे, बंधू आहे, या विचारानं आम्ही मराठा समाजाच्या सोबत खंबीरपणे उभे राहिलो, आम्ही त्यांना जाहीररित्या पाठिंबा दिला। परंतु आता मराठा समाजातील काही तरुण एक वेगळ्या प्रकारची सोशल मीडियावरती एक वातावरण दूषित करायचा प्रयत्न करतात, मनोज जरांगे पाटील हे बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मोठे आहेत अशा प्रकारच्या पोस्ट हे करतात, या माध्यमातून या अशा घाणेरड्या अवलातींना माझं सांगणं आहे जे अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल करतात, जा आणि स्वतःच्या आईला जे अधिकार मिळालेत ना, जा आणि स्वतःच्या बहिणीला जे अधिकार मिळालेत ना ते एकदा कुणी दिलेत ना समानतेमध्ये येण्याचे, जी तुझ्या तुमच्या घरातली जी आई बहीण चुला आणि मुलीपर्यंत फक्त मर्यादित होती तिला जर मुख्य प्रवाहात आणण्याचं काम कुणी केलं असेल तर ते बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, स्त्रियांना या देशात समानतेनं अधिकार देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं, मग ती स्त्री कोणत्याही जातीची कोणत्याही धर्माची असो, अगदी खालच्या स्तरापासून ते वरच्या जातीच्या सवर्णापर्यंत प्रत्येकाच्या माय माऊलीला आई बहिणीला अधिकार देण्याचं काम संविधानाने संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। तुम्ही त्या बाबासाहेबांची तुलना करता, या देशातील तमाम कामगारांचा उद्धार करता बाबासाहेब आंबेडकर आहे, बाबासाहेब आंबेडकरांचे या देशावरती असंख्य उपकार आहेत, इथल्या प्रत्येक घटकावरती उपकार आहेत, तर त्यामुळं आपण कुणाची बरोबरी कोणासोबत करतोय याचं भान ठेवणं फार गरजेचं आहे। मराठा समाजाच्या या ज्या विकृत पोस्ट तयार करतात त्या सगळ्यांना माझं सांगणं आहे, तुमच्या मनामध्ये जरी बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी विष असेल, द्वेष राग चीड असेल, आधी तुम्ही बाबासाहेब समजून घ्या, आधी तुम्ही बाबासाहेब वाचून घ्या, त्यानंतर तुमच्या या खाणेरड्या बुद्धीच्या खाणेरड्या विचारांची तुम्हाला लाज वाटेल। अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या देशासाठी किती मोठं योगदान आणि किती मोठं कार्य आहे ना ते एकदा तपासून घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने या देशाचे राष्ट्रपिता आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने या आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत, तर त्यामुळं अशा प्रकारच्या पोस्ट बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी टाकायच्या नाही आहेत। आणि जर तुम्ही जर या तुमच्या काही विकृतपणाच्या गोष्टी बंद केल्या नाहीत तर मात्र मग आम्हाला तुम्हाला तुमचा वेगळ्या पद्धतीनं बंदोबस्त करावा लागेल,
ही वॉर्निंग समजा, धमकी समजा, इशारा समजा, कारण बाबासाहेब आंबेडकर ही आमची अस्मिता आहे आणि बाबासाहेबांच्या बाबासाहेबांची बरोबरी आणि तुलना करण्या इतपत आताचा कोणताच नेता हा लायकीचा नाही आहे. त्यामुळे बाबासाहेबांची तुलना इतर कुणाशी करू नका. आमचं मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. तुम्ही जरी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो तुमच्या मराठा आरक्षणाच्या बॅनरवरती डावलला असेल तरी देखील आमचं मन एवढं मोठं आहे की आम्ही गरीब मराठ्याला, गरीब मराठ्याच्या पोराला आरक्षण मिळावं, गरीब मराठ्याला आरक्षण मिळावं यासाठी आम्ही मराठ्यांच्या सोबत आहोत आंदोलनात. मराठा आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा आहे, परंतु या विकृत गोष्टी बाबासाहेबांची तुलना इतर कुणाशी करण्याच्या या थांबल्या पाहिजे. जय भीम, जय शिवराय.